आणि सर्वजण बैला नसताना मैदान घेतात, म्हणजे बैल वारल्या बिरल्यावर, पण बैल हयात असताना मैदान घेतलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मानेल तेवढे आभार. कमी बैल पळायला अजून काही कमी पडणार नाही. तुम्ही बघा आज फेरा फेरा बघितल्यावर समजलं, पण त्याला त्रास होत, पळून आल्यानंतर त्रास होतो. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला, कारण त्यांच्याकडनं माझी अपेक्षा राहिलेली नाही. त्यांनी माझ्यासाठी एवढा केलाय आणि एवढा माझं नाव कमवलं. जयेश पाटील कोण होता, कोणी ओळखत नव्हता, त्या बैलापासून मला ओळखायला लागली आणि 50-50 ब्रँड बनवला त्यांनी माझा. जय किसान, आज आपण बिदाल मध्ये आलेलो आहे. आपण बघू शकताय सोन्या 50-50 केसरी. आता जे दहिवडी मध्ये मैदान चालू आहे, आदत आणि बैलच मैदान भरलेलं आहे, त्या मैदानासाठी खास आकर्षण पाठीमागे बघू शकताय. आज बिदाल मध्ये सोन्या बैल उतरलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय की ज्याप्रमाणे बेंदूर सण असतो त्या पद्धतीनं आज सजावट करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी बैलाच्या वरती लिहिण्यात आलेलं आहे की सोन्या 50-50 केसरी आणि बैल आज या ठिकाणी बिदाल मध्ये गोट्यावरती उतरलेला आहे. कुणाचा गोटा आहे का? अक्षय जगदाळे बिदाल राहुल गोरे यांच्या गोट्यावरती उतरलेला आहे. आणि बघा तुम्ही माझ्या तर मते आता गोटा नवीनच बांधलेला आहे आणि बैलासाठीच सर्व या ठिकाणी बघा लाल माती वगैरे भरून नवीनच गोटा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे बैलाला किती मोठं स्थान आहे आणि सोन्यानं या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती मोठं नाव कमवलंय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कारण बघा बैल एक दोन दिवस जरी या ठिकाणी यायचा म्हटलं तरी नवीन गोट्यामध्ये बैलाचा प्रवेश केलेला आहे आणि नवीन गोटा या ठिकाणी बांधलेला आहे. आणि आता बैल मैदानात जाणार आहे त्यामुळं बैलाला रंगवायचं काम चालू आहे. मित्रांनो बघा बैलावरती लिहिलेलं आहे बिंजोडचा बादशाह 50-50, परंतु बिंजोडचा बादशाह म्हणण्यापेक्षा घाटावरतीही अनेक मैदान, अनेक हिंद केसरी, माळशिरसच्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी सुद्धा सोने आहे आणि तोच दरारा अजून सुद्धा बघायला गावतोय बैलाला. खरोखर मालकाला मानलं पाहिजे की एवढं वय होऊन सुद्धा अजून सुद्धा बैल पळणार, परंतु बैलाचं नाव अबाधित राहावं, बैलाचं शरीर अबाधित राहावं म्हणून मालकानं बैल पळवायचा बंद केलेला आहे. थोड्या वेळामध्ये या ठिकाणी मालक सुद्धा येतील. चालू द्या, तुमचं काम चालू द्या. धरा बैल, तुमचं काम चालू द्या. थोड्या वेळात मालक सुद्धा या ठिकाणी येतील आणि सर्व मित्र परिवार त्यांचा सकाळपासून या ठिकाणी रंगरंगोटी करण्याचं काम चालू आहे. सोन्याचं रंगरंगोटी तर चालू द्या. थोड्या वेळात मालक सुद्धा येतील, त्यांची सुद्धा आपण संवाद साधणार आहे. तत्पूर्वी जळगाव वरून आलाय ना, जळगाव वरून एक बैल आणखीन या ठिकाणी आलेला आहे. त्या बैलाविषयी सुद्धा जाणून घेऊया आपण की बघा जळगाव जिल्हा म्हटलं तर बरेच किलोमीटर वरून आज या ठिकाणाहून आलेले आहेत. आता बैलाला धुण्याचं काम चालू आहे किंवा रंगरंगोटी करण्याचं काम चालू आहे. कोण आहे मालक? दादा माय खातात. दादा नमस्ते. नमस्कार. कुठून आलाय काय? आम्ही जळगाव जिल्ह्यातून, सिंधुर्णी गाव आमचं. हा हा. आज पळायला या ठिकाण आलाय? हो. तिकडं शंकरपटात पोहोचतोय कसं काय? शंकरपटात पोहोचतोय. फायनल वगैरे घेतलेत का? भरपूर ठिकाणी घेतले. काय नाव आहे बैलाचं? सोन्या. बघा मित्रांनो, आपल्या इकडे जो बल्ली बैल आहे त्या पद्धतीनं त्याचं शरीर आहे, स्ट्रक्चर आहे. आणि आता किती किलोमीटर वरून आला इथं? आम्ही जवळजवळ 400 किलोमीटर. 400 किलोमीटर वरून. कधी निघाला होता? संध्याकाळी निघालो होतो 7 वाजता. हा, आता पोहोचलाय तुम्ही बिदाल मध्ये. मित्रांनो बघा, 400 किलोमीटर वरून आला. आता बैलाला स्वच्छ धुतलंय, पाणी पाजण्याचं काम चालू आहे, वैरण टाकलेली आहे. आणि थोडस आपण जाणून घेऊया किती फायनल झाले असतील दादा किंवा काय? फायनल जवळजवळ 35 फायनल झाले. 35 फायनल झाले असतील. आणि इकडे सातारला पहिल्यांदाच आलाय का पळाय तुम्ही? सातारला पहिले एकदा आले. काय झालं त्यावेळेस? त्यावेळेला मोरगावकर आमचे मामा, म्हणजे जवळच आहे, रिद्धी सिद्धी मोरगावकर म्हणून, त्यांच्या नावाखाली आले होते आधी. पळाली का गाडी त्यावेळेस? हा, त्यावेळेस पळाली. गट पास वगैरे? गट काढले, दोन तीन वेळा गट काढलेले. मित्रांनो बघा, बैल चांगला आहे आणि आज
सोन्याच्या मुलाखतीच्या माध्यमातून हाच सुद्धा बैल आपल्याला बघा जळगाव वरून आलेले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची काही घरची लोक बघत असतील, जळगावची बैलप्रेमी बघत असतील, तर नक्कीच या बैलाला ओळखतील. बैलाचं शरीर बी चांगलं आहे आणि बैलाचा पारा सुद्धा तसाच आहे. बघा खटावचं एक मैदान झालं होतं आणि खटावच्या मैदानामध्ये बाबा म्हणून एक नाशिक आपलं चाळीसगावचा बैल पळत होता. त्यांचे मालक आहेत दादा. नमस्ते. नमस्ते. नाव सांगा. हरिदास माळी. हा, काय आता तुमचा बाबा आता बैल दिसत नाही किंवा ह्या बैलाविषयी काय सांगता? बाबा आता मुंबईला आहे. हा, पळतोय का बिंदोड? सुदाम शेट कडाव कर्जतकडे, त्यांच्याकडे. हा, बिंदोडला पळतोय आता. आता मुळची आपलं माळशी रसला. आणि ह्या बैला विषय काय? या बैल भरपूर पळतो तिकडं. सेकंडला नंबर करतो, बिंदोड भरपूर करतो तिकडं. आमच्याकडं बिंदोड पण करतो भरपूर. सेकंडला पळतो बैल, एक नंबरात राहतो. एक नंबरात राहतो. आता काय, आता पायरा कुठलाय काय? पहिला आता ओंकार शेटला माहितीये, तेच नियोजन करतो आमचं इकडे. आम्ही त्यांच्याकडे उतरतो. राहुल दादा, अक्षय दादा, त्यांच्याकडे, त्यांचा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला. नक्कीच कुणाची तरी मदत असल्याशिवाय इतक्या लांब येता येत नाही. द्या दादांकडे. आज याचा कोणा पर पायरा किंवा याचा पायरा? आज आपलं याचा उमर मायाचा बाजीराव म्हणून वासरो आहे. उमर मायाचा सोन आहे ना तो. सोन्या तो भारी पडतो. सोन्या सुंदर त्याचा बाजीराव संघ वासरो आहे. मागल्या वेळी पेडगावला वासरो टाकाटाकट गट झालतं लखनच्या गटात. प्लस पण आज एवढी सांगायची गोष्ट आहे की एवढं लांब होणं जळगावून एका फोनवरती संध्याकाळी रात्री 8 वाजता बैल भरून आपल्यासाठी एका फोनवर येणं म्हणजे खरंच बैलगा क्षेत्रातली ही मैत्री असते बाई, ती आम्ही कमवली. एक फोन केला ते आज एवढं लांब एवढी सगळी पोर आली प्रवास करून. स्वतःचा प्रवास नाही एवढा लांब, पण एका फोनवर पोर आली म्हणजे ही बैलगा क्षेत्रामध्ये कमवलेली मैत्री आहे. मैत्री आपली 40व्या गटात गाडी पळणार आहे. 40 गट. हा, 40व्या गटात नक्कीच. चालू बरेच गट पळालेत. आता इथून अजून 10-12 किलोमीटर जाऊन सुद्धा गाडी पळणार आहे, त्यामुळं लवकर त्यांना सुद्धा जायचंय गडबड आहे. तोपर्यंत आपण आता इकडे सोन्याचं व्हिडिओ दाखवणार आहोत. मित्रांनो बघा, सोन्याचं अजून दुसरी सुद्धा बैल आहेत, आपण ती दाखवणार आहेत. मालक येणार आहेत. मालक येतेच त्यांची पण मुलाखत घेऊया. काय बिदलगावचे नागरिक सुद्धा या ठिकाणी आले. दादा नमस्ते. नाव सांगा. सचिन देशमुख बिदाल. बैलगाडी क्षेत्रातील फार जुना व्यक्ती आहे. जरी इथं नसतील कामानिमित्त बाहेर असतील, परंतु बैलगाडी क्षेत्राचा खूप वेळ असणारा माणूस आहे. आज एवढा मोठा बैल आपल्या गावात उतरलाय, काय तुम्हाला? बिदालचं भाग्य आहे. अगदी सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावी असा सुवर्ण क्षण आहे. सोन्या एवढा मोठा म्हणजे जवळपास 1 दशक बैल पळून सुद्धा आज स्वतःच्या शेटनी बैलाला कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण सगळं त्याची शारीरिक विचार करता नाही त्याला पण पुढे त्रास नाही झाला पाहिजे. आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला की नाही योग्य वेळ आली आणि नाव अबाधित राहतं त्यामुळं. परत कसं बैलाचं वय झालं, गट निघत नाय, नाव खराब होतं, मग काल उठून येणारी पण म्हणतात सोन्याची गाडी मारली, ही काही योग्य नाही. आणि जे शेटला स्वतः कळायला की नाही असं नाही झालं पाहिजे जे काय आहे ते. हा, आणि शेवटी बघा आता आपण कोणाची तुलना करत नाही, पण रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा स्वच्छानिवृत्ती घेतली अगदी 20 मधून. का तर नवीन लोकांना संधी मिळावी. बरोबर. मग तसंच आहे की जय शेटनी काय निर्णय घेतलेला की नाही पळला, एवढं नाव केलं, पांढरं सोनं आहे ते आज. आणि म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तर त्याचं नाव अजरामरच आहे. बिंजोडला तर तो किंग आहेच, शिवाय घाटाचा राजा. आज प्रत्येकाला असं वाटायचं की नाही मी सोन्यासोबत पळलं पाहिजे, गळ्यात तरी झुपलं गेलं पाहिजे. आपले खिल्लारकावचे गाडगे साहेबांनी नियोजन केलं बाकासूरचं पुसेगाव मैदानात. आणि पुसेगाव मैदानात नियोजन केलं आणि त्यांनी म्हणजे अगदी पोट तिडकीनं केलं, काही जरी झालं तर जय शेट बाकासूर आणि सोन्या पळवा एकदा काही होऊ द्या. आणि विठ्ठल नानांनी गाडी आणायचं ठरलं. विठ्ठल नानांनी अगदी जीव ओतून गाडी आणली, एक नंबर केला. आणि आजही मोहिल शेट असतील, मामा असतील, वैभव मामा, त्यांनी सुद्धा सांगितलं गेलं की नाही आज जर बाकासूरचा खरा गुरु कोण असेल तर हिंदकेसरी सोन्या. त्यामुळे म्हणजे खूप आनंद आहे. आज एवढा मोठा बैल, एवढा नावातला बैल, एवढा चांगला बैल आमच्या बिदाल गावात उतरलाय. अगदी भरून तर येतोय आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप भारी वाटतं. नक्कीच मित्रांनो बघा, एक चांगल्या मार्मिक भाषेत तुम्ही बैल बघा अजून रंगोटी चालली. चांगली मार्मिक भाषेमध्ये दादांना आपल्याला सांगितलं की
बिदालचं आज भाग्य उजळलं की असा बैल आपल्या दावणीला आला किंवा आमच्या गावामध्ये आला. तसंच आपल्याकडे तोरण मारण्याची स्पर्धा असते, किती दिवस राहिल्यात किंवा काय? अगदी म्हणजे कसं, मला वाटतं एक 10 दिवसावरती राहिलेलं आहे तोरण मारण. हो, तोरण मारण्याचं तरी माझ्या अगदी सगळ्या बैलगाडी मालकांना शौकीनांना विनंती आहे, त्यांनी आपापली बैल घेऊन बिदालमध्ये नक्की स्पर्धेला या. अगदी नियोजनबद्ध असते. अमोल दादांचं खूप मोठं सहकार्य आहे, कारण त्यांनी निसर्गाची नळ हा हक्काचा चॅनल आहे, अगदी सर्वसामान्यांचा चॅनल आहे, असं काही नाही. अंधारातली बरीच बैल उजेडत आणणारा एक प्रामाणिक अवली आहे आमचा अमोल दादा, आणि अगदी मनापासून आणि पोटतिडकीन आणि सहकार्य आमचे राजापूरचे गणवट साहेब पण सोबत आहेत, तर त्यांनी अगदी मनापासून कार्य केलेलं आहे. त्यामुळं सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती आहे नागपंचमीच्या शर्यतीला, तोरण मारण्याच्या शर्यतीला सगळ्या सगळ्यांनी या, बैल घेऊन या. आग्रहाचं निमंत्रण आहे आपल्या सर्वांना. पेंटर गाव कुठलं तुमचं? होय, ललगुण. ललगुण, ललगुणचे का? कधीपासून करताय पेंटिंग? बोला, थोडं लाजायच नाही. सकाळपासून? नाही नाही, पण आता तुम्ही किती वर्षापासून बैल रंगवण्याचं किंवा काम करताय? दोन वर्षापासून करताय. आणि आज सोन्याला रंगवायचा योग आला एवढे मोठे बैलाला, तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय ना. नाव काय तुमचं? मोहन सुतार. मोहन सुतार. आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. 90 21 06 48 07. मित्रांनो बघा, माणूस साधाच आहे. परत एकदा, 90 21 06 06 48 07 48 07 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. कधी तुमच्या बैलांची रंगरंगोटी करायची असेल, आज बघा त्यांचंही मोठं नशीब आहे की आज एवढा महाराष्ट्रातील सर्वात टॉपचा आणि बैलगाडी क्षेत्रातील ज्याला पांढरं सोनं देव म्हटलं जातं अशा सोन्याचं रंगरंगटीचं काम बाबांना मिळालेलं आहे. ते ललगुणचे आहेत, पोशेगाव शेजारी जवळच ललगुण म्हणून आहे, त्या ठिकाणचे आहेत आणि आज या ठिकाणी पेंटिंग करण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, बैलगाडी शर्यतीतील अखंड सर्व लोकांच्या गळ्यातील तायत झाला असा सोन्या आज योग आला. कधीच आपण जे शेटची मुलाखत घेतली नाही, कारण मुंबईला या इतक्या लांब जाणं आपल्याला कधी जमलं नाही. आज आपल्याला योगायोगाने या बिदाल गावात बिदाल नगरीमध्ये दादांची गाठ पडली. आणि आज काय प्रतिक्रिया, आज तुमच्या या ठिकाणी बघितलं की बैलासाठी नवीन गोठा यांना तयार केला, एवढं प्रेम लोकांचं मला बघून मला भरून आलं. नाही, कारण मी पहिल्यांदा जेवढी पोर आहेत राहुल गोरे फ्रेंड सर्कल त्यांचे मी आभार मानतो, का बैलाचा मैदान घ्यायचा बैलाच्या नावानं हे त्यांनी सुचवलं आपल्याला का दादा बैलाच्या नावात. आणि सर्वजण बैल नसताना मैदान घेतात, म्हणजे बैल वारल्या बिरल्यावर, पण बैल आयात असताना मैदान घेतलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मानेल तेवढे आभार कमी आहेत. म्हणजे तुम्हाला असं मन भरून येतो, भरून येतो, कारण आणि त्यांचा जीव पण एवढा आहे ना बैलावर, का बोलायचंच काम नाही, एवढा जीव आहे. आणि त्यांनी एका, मला तरी वाटतं काहीतरी 15 का 20 दिवसातच त्यांनी गोटा तयार केला बैलासाठी, मैदान घ्यायचं आहे म्हणून ना, बैल आणायचं आहे म्हणून. म्हणजे एवढी प्रेम करणारी आहेत सर्व पोरं आणि सतत त्याच्या जवळ असतात. आणि त्यांना एवढा आनंद झाला इकडे बैल आलाय तर बोलायचं काम नाही, एवढा आनंद झाला. नक्कीच बघा, दादांचं नाव अखंड महाराष्ट्रभर या बैलानं केलंय आणि खरोखर बैलच असा जबरदस्त माळशिरसचं मैदान आपण हिंद केसरीचं बिंदोचा बादशाह लिहिलंय त्याच्यावरती, परंतु सातारा छकडीलाही कुणालाच कमी नाही पडला असा सोने आहे. खरं तर मी तुमचा धन्यवाद देतो की दादा तुम्ही वेळेत त्याला पळवण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एक महाराष्ट्रात खरोखर लोकांना तुमची वाहवा केली का, याविषयी काय सांगताल? कारण बैलाला त्रास होत होता आणि बैल पळायला अजून काही कमी पडणार नाही, तुम्ही बघा आज फेरा बघितल्यावर समजलं, पण त्याला त्रास होत, पळून आल्यानंतर त्रास होतो, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला. कारण त्यांच्याकडनं माझी अपेक्षा राहिलेली नाही, त्यांनी माझ्यासाठी एवढा केलाय आणि एवढा माझं नाव कमवलं. जयेश पाटील कोण होता? कोणी ओळखत नव्हता, त्या बैलापासून मला ओळखायला लागली आणि 50-50 ब्रँड बनवला त्यांनी माझा, म्हणून त्या बैल एक बैल नसून तो माझ्यासाठी देव आहे. असा बैल कुणाच्या बी दावणीला तयार होत नाही, हे सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या दावणीला बैल तयार होतात. एक गेला का एक बैल माझ्याकडे माणक्यापासून
शंकर होता, मानके होता, भरपूर बैल तयार होऊन सगळी बैल तुम्ही ठेवल्यात ठेवल्यात कोणा पळायचा पण झाला नाही कि विकला नाही? साधा बैल पण घेतला आणि पळायचा बंद झाला तर बैल कधीच आम्ही विकत नाही. कोणाला तरी फ्री मध्ये देऊन टाकतो शेतकऱ्याला आणि त्याच्यात त्याला सांगतो तू विकायचा नाही जेव्हा परत आहे ना. लक्षाची गाडी पेडगावच्या मैदानामध्ये, पेडगावच्या मैदानात आणि तो मानक्या पेडगावच्या मैदानात आम्ही बघितलं. अजून बैल त्याच पद्धतीने मानके अजून कडेपूरला आहे, शंकर इथे खर्शीला आहे, रायगावच्या इथल्या शुगर सर्व बैल होऊन गेल्यात आपल्याजवळ. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये हेच विशेष आहे की बैल तुमची थोडीशी पळायची कमी झाली की तुम्ही विकताय. ती बैल पळतात कुठं जातात हे कुणाला माहित नाही आणि काय बैलांचं होतंय आपल्या सर्वांना माहितीये. परंतु एक महाराष्ट्रातील अशी दावण जयशेठ पाटील सोनारपाडा आपण बघू शकताय, कुठलाही बैल असो तो पळायचा कमी झाला किंवा काय झाला तरी पण तो दावणीलाच राहतोय, शेतकऱ्याकडे सांभाळा जातोय, जी स्नेही प्रेमी मंडळी त्यांच्याकडे सांभाळा जातोय. आज बकासूरचा आणि फेरा आपल्याला पळाय बघाय भेटणार ना, बकासूरचा ना सोन्याचा फेरा पण बघायला भेटणार, गुरु शिष्याची जोडी पळणार आणि सर्वांना उत्सुकता होती ही दोघांना एकत्र पाहण्याची आणि ते लवकरात लवकर थोड्याच वेळात सर्वांना पाहायला मिळेल. नक्कीच राहुल दादा आहेत, राहुल गोरे. मित्रांनो एखादं समजा एखादं घरातील लग्न असतं त्या लग्नात जसा उत्साह असतो त्या पद्धतीनं आपण राहुल दादांचा उत्साह येत्या दोन चार दिवसात पाठीमागे बाईट घेतली की बैलासाठी सोन्या 50-50 केसरी या मैदानाला डाग लागू नये किंवा बैलाचं नाव खराब होऊ नये म्हणून एवढं मैदानासाठी केलं. आज काय बैल तुमच्या दावणीत आहे, काय तुमच्या भावना आहेत? सोन्या आपल्यासाठी नंदी नसून ते आपल्यासाठी देव आहे आणि आपण त्या बैला पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात देव मानतो आणि आज त्या बैलाच्या नावाने मैदान घेत असताना भरपूर अडचणी आल्या. पण काल बघा पाऊस येतो मैदानावर, बैल चालवून आणला मैदानावरनं पाऊस, तेव्हापासून म्हणजे गोंधळ महाराष्ट्र तेव्हापासून पाऊस बंद झालाय, अजून टिपका नाही मैदानावरती. म्हणजे एवढं त्या बैलाच्या पायात सोन आहे, म्हणजे सोनारपाडा सोन्या का म्हटलं जावं, म्हणजे सोन्यासारखा देव, देवसारखा देवासारखाच बैल आहे, त्यामुळे त्याच्या नावाचं मैदानच काय, अजून काही करू. नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद, धन्यवाद तुमच्या चॅनेलला. मित्रांनो या मैदानामध्ये आजच्या 75 गट पडलेले आहेत आणि 75 गट पूर्ण झालं की सोन्याचा आणि आपल्या बकासूरचा फेरा आहे. एक आपण म्हणतो का नाही दुग्ध शर्करा योग, हा योग आपल्याला या ठिकाणी बघायला गावणार आहे आणि सोन्या आज परत तुम्हाला पळताना या मैदानात बघायला गावणार आहे. तुम्हाला पण त्या फेऱ्याची आस आहे आणि आम्हाला सुद्धा आस आहे, आपण नक्कीच मैदानात जाऊ. या ठिकाणाहून मैदान एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. बाहेर जोकर म्हणून सुद्धा एक बैल आहे, तुम्ही बघू शकताय जोकर 50-50 याच सुद्धा आता रंगवण्याचं काम चालू आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. अजून एक बिंजोडला पळणारा शिवा म्हणून आतमध्ये बैल आहे, तो सुद्धा बघणार आहे. बघू शकताय या ठिकाणी जोकर 50-50 याच सुद्धा रंगवण्याचं सजावटीचं काम चालू आहे. त्यानंतर आतमध्ये एक शिवा म्हणून सुद्धा बैल आहे, तो सुद्धा बिंजोडला पळत होता, तो सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक काळ त्यानं सुद्धा बैलानं गाजवलेला आहे, हा तो सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहे. बिंजोड मध्ये एकदम असं नाव करणारा बैल म्हणजे शिवा, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावणार. वय झालं तरी तोच दरारा आणि तीच रग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, असा शिवा. करा बोल